नाही तोपर्यंत कुठलाही डिस्क्वालिफिकेशनचा मॅटर अध्यक्षांनी ऐकायचं नाही. याचा अर्थ अध्यक्षांचे जे डिस्क्वालिफिकेशन ऐकण्याचे अधिकार होते या अधिकारांवरती त्यांनी आज बंदी घातलेली आहे. सर मग यापुढे आता काय भूमिका असणार शिवसेना? कोर्ट म्हणाले खंडपीठ स्थापन करून नंतर निर्णय घेऊ. यानंतर आता कोर्टात हे प्रकरण जे आमची दुसरी पिटिशन्स आहेत त्या पिटिशन्स वरती निर्णय घेतला जाईल. मग पुढची सुनावणी कधी होणार, काय तुम्हाला काय अपेक्षा आहे? लागेल आता. धन्यवाद. नाही तोपर्यंत कुठलाही डिस्क्वालिफिकेशनचा मॅटर अध्यक्षांनी ऐकायचं नाही. याचा अर्थ अध्यक्षांचे जे डिस्क्वालिफिकेशन ऐकण्याचे अधिकार होते या अधिकारांवरती त्यांनी आज बंदी घातलेली आहे. सर मग यापुढे आता काय भूमिका असणार शिवसेना? कोर्ट म्हणाले खंडपीठ स्थापन करून नंतर निर्णय घेऊ. यानंतर आता कोर्टात हे प्रकरण जे आमची दुसरी पिटिशन्स आहेत त्या पिटिशन्स वरती निर्णय घेतला जाईल. मग पुढची सुनावणी कधी होणार, काय तुम्हाला काय अपेक्षा आहे? लागेल आता. बरं, धन्यवाद. नाही तोपर्यंत कुठलाही डिस्क्वालिफिकेशनचा मॅटर अध्यक्षांनी ऐकायचं नाही. याचा अर्थ अध्यक्षांचे जे डिस्क्वालिफिकेशन ऐकण्याचे अधिकार होते या अधिकारांवरती त्यांनी आज बंदी घातलेली आहे. सर मग यापुढे आता काय भूमिका असणार शिवसेना? कोर्ट म्हणाले खंडपीठ स्थापन करून नंतर निर्णय घेऊ. यानंतर आता कोर्टात हे प्रकरण जे आमची दुसरी पिटिशन्स आहेत त्या पिटिशन्स वरती निर्णय घेतला जाईल. पुढची सुनावणी कधी होणार, काय तुम्हाला काय अपेक्षा आहे? लागेल आता. धन्यवाद.